राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा येवला तालुक्याचे भाग्यविधाते छगनरावजी भुजबळ साहेब आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक। श्री मकरंद सुधाकर सोनावणे माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार अंदरसूल, श्री अमोल सुभाष सोनावणे सरचिटणीस अंदरसूल शिक्षण प्रसारक मंडळ अंदरसूल। नमस्कार, एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आणि आता बातमी आहे नाशिक जिल्ह्यातल्या नांदगाव तालुक्यातून। नांदगाव तालुक्यातील साकोरे येथील ग्रामस्थांनी परिसरात सुरू असलेले अवैध धंदे बंद करण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलं आहे। नांदगाव तालुक्यातील साकोरे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू असून सदरचे अवैध धंदे त्वरित बंद करावे या मागणीसाठी ग्रामस्थांनी ग्रामपालिकेसमोर धरणे आंदोलन केलं आहे। तसेच ग्रामपालिकेला एक मोठा अर्ज देखील लिहिला आहे। विशेष म्हणजे या अवैध धंदे जिल्हा परिषद शाळेच्या आसपास सुरू असल्यामुळं शालेय विद्यार्थी चुकीच्या मार्गाला जाऊ शकतात, त्यामुळे हे अवैध धंदे त्वरित बंद करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। नांदगाव तालुक्यात गावठी दारू देखील मोठ्या प्रमाणात विक्री होत असून यापूर्वी साकोर येथील महिलांनी ग्रामसभेत दारूबंदीसाठी ठराव देखील केला आहे। या संदर्भात पोलीस विभागाला कळवण्यात आले असून आता पोलीस विभाग यावर काय कारवाई करतात हे पाहावं लागणार आहे। एस के नाईन येवला न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट नांदगाव। अशा प्रकारचे एक अर्ज आलेला आहे आणि ह्या अर्जाच्या विषयानुसार आपल्याला हा अर्ज पोलीस स्टेशनला सादर करायचा आहे। राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा येवला तालुक्याचे भाग्यविधाते बहुजन नायक संघर्षोद्धा आदरणीय भुजबळ साहेब आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक। प्राध्यापक ज्ञानेश्वर दराडे, प्रदेश प्रचारक तथा जिल्हाध्यक्ष समता परिषद आणि चौ विद्या दराडे, संचालिका विद्या झेअर अँड स्किन अकॅडमी नाशिक